कोणार्क अपना शहर अपनी बातें। शिवाजीनगर पुलटेच्या दुर्गा देवी पाडा साई कृपा सोसायटी म्हणून एरिया आहे, शिव मंदिर परिसराच्या पाठीमागे। त्या ठिकाणी दिनांक 17/2/2024 रोजी सूरज विलास पाटील यांचा एक फॅब्रिकेशनचा गाळा आहे। त्या गाळ्याच्या समोर 2 इसम मयत अवस्थेत असल्याचे त्याला 8:30 सुमारास माहिती मिळाल्याने त्यांनी पुलटेशनला खबर दिली। त्या खबरीवरून अकस्मात मृत्यू दाखल झाला। मयत जे अनोळखी मयत होते त्यांना पोस्टमार्टम करता हॉस्पिटलला पाठवण्यात आले। सुरुवातीला त्या मयतांची ओळख पटवण्यात आली। त्या मयतांची ओळख पटवण्यात त्वरित यश आल्यामुळं दोन्ही मयत हे शिवाजीनगर पुलटेच्या हद्दीतीलच प्रकाशनगर टेकडी आणि शिव मंदिर परिसरात राहणारे होते। त्यापैकी एकाचं नाव होतं सूरज मोहन परमार, वय अंदाजे 25 वर्ष, राहणार प्रकाशनगर टेकडी, आणि दुसरा होता सूरज निर्मल कोरी, वय 22 वर्ष, हा शिव मंदिरच्या समोर जे फुलाचं ते दुकान आहे पाटील यांचं, त्या दुकानाच्या आजूबाजूला राहायचा। दोघेजण कुठे राहायचे कुठे म्हणजे त्यांच्यावरती चोरीचे गुन्हे पण दाखल आहेत रेकॉर्डला वेगवेगळ्या पोलिस्टेशनला, आणि व्यसनाधीन होते दोन्ही व्यक्ती असं निष्पन्न झालं। त्यांचे नातेवाईक मिळाले, पोस्टमार्टम झालं। त्याच्यामध्ये मरणाचं कारण हे त्यांना अंतर्गत जखमा होऊन व्हायटल पार्ट इनला इंजुरी झाल्यामुळे आलेला आहे असा डेट ॲडव्हान्स डेथ सर्टिफिकेट मिळाले। आणि त्यांच्या जे प्रथमदर्शनी जे चेहऱ्यावरती ओळ होते ह्याच्यावरून सरकारतर्फे अज्ञात आरोपींचा अज्ञात कारणासाठी त्याविषयी दोन्ही मयतांच्या संबंधाने 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा तपास सुरू झाल्यानंतर तपासादरम्यान त्या परिसरातील जवळ 20 ते 25 लोकांकडे विचारपूस करण्यात आली, गुप्त बातमीदारांकडनं माहिती घेण्यात आली, आणि CCTV फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 3ही आरोपी घटनास्थळाच्या नजीकच राहणारे आहेत। चंद्रशेखर तुकाराम बिरादार आणि त्यांचा दुसरा भाऊ विठ्ठल बिरादार आणि त्याच्या शेजाऱ्यांना अजित राठोड असे 3 आरोपी आहेत। चंद्रशेखर बिरादारच्या घरासमोरील घरातली पाण्याची जी मोटर असती ती ठेवलेली होती, ती हे आरोपी घेऊन जाताना जात होते। त्याचा ह्यांना आवाज आला पुत्र वळून, ह्यांनी आरोपीने त्याचा पाठलाग केला आणि लाठी बांबूच्या लाठीने ह्यांनी त्यांना मारहाण केली। त्याच्यामध्ये ह्यांचं मयत झालेले आहेत। आत्तापर्यंत असा तपासात निष्पन्न झालेला आहे। 3ही आरोपींना अटक करून मान्य न्यायालयातून त्यांची पोलीस कस्टडी 22 तारखेपर्यंत घेण्यात आलेली आहे। अधिक तपास माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे साहेबसह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण साहेब, रिजन अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय चव्हाण, पोलीस उपआयुक्त परिमंडळच्या सुधाकर पठारे साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार हेड कॉन्स्टेबल सावधाने, पादीर, शिंदे, फड, त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे सालेकर, पादीर हे सर्वजण आपत मेहनतीने करत आहेत। सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उघड आणण्यास पथकाला यश आलेले आहे। गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे। चंद्रशेखर तुकाराम बिरादार, विठ्ठल तुकाराम बिरादार आणि अजित राठोड असे 3 आरोपी आहेत, शेजारीच राहणारे आहेत।